तुटायचं आहे, त्यांना महाराष्ट्र तोडायचं आहे, महाराष्ट्र कमजोर करायचा आहे. बरं का, महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खुपतो आहे. ज्या पद्धतीचे निकाल लोकसभेचे महाराष्ट्राने दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र अधिक कमजोर करायचा उद्याच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत. म्हणून ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाही आहेत. हिम्मत आहे तो करलो ना, हरियाणा के साथ चुनाव ले लो, मुंबई महानगरपालिका का चुनाव क्यों नहीं लेते आप? अमित शाह जी आप आ रहे हैं ना मुंबई में, आप लीजिए ना 3 साल से मुंबई महानगरपालिका लूटने के लिए आपके लोगों के हाथ में आपने दी है. यही तो सबसे बड़ा घोटाला है आपका. मुंबई लूटो, पुणे लूटो, नागपुर लूटो, कोई कॉर्पोरेशन नहीं, कोई लोक प्रतिनिधि नहीं, कोई पीपल्स रिप्रेजेंटेटिव नहीं, कोई मेयर नहीं. आप आएंगे और आपके दलाल लोग यहाँ मुंबई लूटकर आपको माल दे देंगे दिल्ली में. ये चल रहा है. तो भास्कर जाधव म्हणतात की पुतळा जो दिवसा पडला आणि तो कुठे तळले, मात्र हा जरा रात्री पडला ते तर धर्मेंद्रवरती यांनी ढकललं असं भाजप. बघतो मी. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार गटाने 90 ते 100 जागा तयार करायला सांगितली आहे, त्यांना जो मीटिंगमध्ये सूचना देखील देण्यात आली. ठीक आहे, प्रत्येक पक्ष, महाविकास आघाडीतला प्रत्येक पक्ष, 3 पक्ष प्रमुख आहेत, त्यांच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष आहे, समाजवादी पार्टी आहे, कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही गट आहेत, म्हणजे CPI आहे, CPI आहे, सगळे आमच्याबरोबर आहेत. आणि प्रत्येक जण आम्ही एकत्र येऊन आपापल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाचा पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना एक महत्त्वाचा पक्ष आहे. प्रत्येकजण आपापल्या उमेदवारांना किंवा आपापल्या जागांवर तयारी करा अशा प्रकारच्या सूचना नक्कीच देत असतो. शेवटी निवडणुका आम्ही एकत्रच लढणार आहोत, हे लक्षात घ्या. बघा, फडणवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का हे त्यांना कुणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात, पवारांच्या डोक्यात काय चाललं आहे हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना. आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची, बरं का, तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही. शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललं आहे, कोण आहे काय नाही, 2019 सालीसुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं. आमच्या डोक्यात काय होतं ते पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री. 2024 हिम्मत असेल तर वेळेत निवडणुका घ्या, मग कोणाच्या डोक्यात काय आहे